आता ह्यांची सावली बनून राहणार ती. अक्षरा, हीच तुझी ओळख? काय चूक आहे मग त्यात? हा, तिची स्वतःची एक ओळख आहे. ती शिक्षिका आहे. हाय, पण आता ती सूर्यवंशी घराण्याची सून होत्या. म्हणून व्यक्ती बदलत नाहीत, विचार बदलतील. काय ग अक्षर आहे, काय ही अधोगती? आज तू माझ्याच नाहीस तर तुझ्या विद्यार्थ्यांच्याही नजरेतून उतरली. नाही ग अक्षरा, नाही. अगं छीतू होईल तुझी. एवढी डेस्परेट झाली होतीस तू? अगं मग मी काय वाईट होतो? मला सोडून तू ह्या अडाण्याला निवडलंस? हा असंस्कृत बेअक्कल माणूस ह्याला. ओ कमळराव, तुमचं डोसकं ठिकाणावर आहे ना व? का उगा आमच्या कार्यक्रमात येऊन तुमच्या अक्कलाचा धुरळा उडवालाय? हे असलं तुमचं शिक्षण? हा, मास्तर आहे ना व तुम्ही? हेच शिकवता काय पोरांना? हा मॅडम, तुम्ही ना माझ्याशी बोलूच नका. इतके दिवस मला गाजर दाखवून आशेवर ठेवलं आणि इकडे असा फुलटा गेम फिरवलं. वा मॅडम वा, काय शातीर डोकं आहे हो तुमचं. तुम्ही जितक्या जमिनीच्या वर आहात ना, तितक्या जमिनीच्या खाली आहात. याचा काहीच वाटत नाही तुम्हाला? आनंद वाटतोय. आनंद तर होणारच ना व. आमच्या पोराचं लग्न ठरलंय, आज साखरपुडा होतोय, आनंद तर होणारच. पण तुम्हाला तरी सून म्हणून नको होती ना, मग हा बदल कसा झाला अचानक? माणसं बदलत्यात, मत बदलत्यात, परिस्थिती बदलते आणि नाती बी बदलत्यात. मास्तर, बदल ह्यो जगाचा नियम आहे. मास्तर आहेत ना तुम्ही, कशापाई तोंडाची वाफ दवडताय? आता आलात नव, जा नाश्ता पाणी करून घ्या, वधूवराला आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या. असं शुभ कार्यात मंगळ बोलू नये. वा छान, तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोचं लग्न तुमच्या मुलाशी लावून देताय आणि मला नाश्ता करायला सांगताय. मी गप्पा बसणार नाही, हा माझ्या होणाऱ्या बायकोवर अन्याय. एक मिनिट, होणारी बायको म्हणजे कोण बायको, कुणाची बायको? हे बघा कमल, आपलं लग्न मोडलं तेव्हाच आपला संबंध संपला होता. एकदा नाही दहादा सांगितलंय मी तुम्हाला, आपल्या काहीही नातं नाहीये आणि कधीही निर्माण होणार नाही. अक्षरा, आपला संबंध संपलेला नाहीये. तुम्ही निघा, निघा तुम्ही, बात झालं, खूप झालं. मला आजच्या दिवशी तुमचा पाणउतारा करायचा नाहीये, निघा तुम्ही. का ग, आज काय? ओ हा, आजच्या दिवशी तू स्वतःला विकलंस ना यांना. सांग ना, विकलंस ना? ए कमल, अधिपती शांत व्हा, शांत व्हा अधिपती. आपल्याकडे कार्य आहे, आपल्याकडे कार्य आहे. कार्य आहे म्हणे? ए कार्य आहे, अहो लय माझा नाही, लय तुमचा झालाय. तुम्हा माय लेखांना अख्खं जग विकत घ्यायचंय पैशांनी आणि ही अक्षरा मूर्ख बळी पडली तुमच्या शब्दाला. आमची होणारी सून आहे ती, आता आम्ही एक शब्द पण ऐकून घेणार नाही. माझं बोलून झाल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. मग मेलो तरी चालेल मी. अक्षरा, मी आपलं नातं पुन्हा नव्याने जोडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यासाठी ह्या मला मदत करत होत्या आणि तेव्हाही यांनी आपल्या नात्याची बोली लावली होती. अक्षरा,
अक्षरा, अगं तुला खोटं वाटतंय तर माझ्या आई बाबांना विचार, तेही भेटले होते भुवनेश्वरी मॅडमना. त्यावेळी ह्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की आपल्या दोघांचं लग्न जुळवून देऊ आणि लग्नाचा सगळा खर्चही करू आणि त्याचबरोबर एक फ्लॅटही घेऊन देऊ तुम्हाला, ह्यांनीच सांगितलं होतं. आता मला कळतंय की माझी मदत करण्याचं आणि आपलं लग्न जुळवण्याचं ह्यांनी फक्त नाटक केलं. कारण ह्यांना आपलं लग्न व्हायला नकोच होत. माझी मदत करतोय असं दाखवून ह्यांनी स्वतःच्या मुलाचं घोडं पुढे दामटवलं. अक्षरा, मी खरं खरं सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतोय की ही बाई जेवढी जमिनीच्या वर आहे तेवढीच जमिनीच्या खाली आहे. ए ए कमाल, तुला नीट सांगलो तुझ्या काना चिर ना. थोरल्यासारखं मी इथे एक शब्द जरी बोललास ना तर मी बोलणार कारण तुमच्या आईसाहेबांनी माझ्या बरोबर गेम केलाय. मला आशेवर ठेवलं, मला असं दाखवलं की त्या माझं लग्न जुळवत आहेत, पण त्या खरं तर मला लांब आणि तुला अक्षराच्या जवळ आणत होत्या. ह्या बाई साध्या सुध्या नाही आहेत. पैशांचा वापर करून ह्या लोकांवर दबाव आणतात, त्यांचा वापर करतात आणि स्वतःला हवं ते मिळवतात. माझा यांनी वापरच केला. आणि अक्षरा, तुला पण यांनी विकतच घेतलंय म्हणून तर. बस झालं, बस. लय बोललास तू. काही चुकीचं बोललो का मी? तुम्ही पैशांच्या ताकदीवर सगळ्यांना विकत घेतात ना. पैशाच्या ताकदीवर आम्ही मास्तरनीचं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करत होतो. काही चूक नाही केला आम्ही. आम्ही तुमचं लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही अधिपतींना सबूत दिला होता. माझ्या मनातली अपराधी भावना जायला पाहिजे बघा आई. तुम्ही तिचं लग्न जुळवण्यासाठी पुढाकार घेतलाय सा, तर आम्ही बी आहोत तुमच्या सोबत. करून टाकू तिचं लग्न. अधिपतीनं अपराधी वाटत होत की त्यांच्यामुळे तुमचं लग्न मोडलं. आणि आमच्या पोराच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना राहू नये म्हणून आम्ही आमच्या परीने धडपड केली. आणि तुझं काय रे, तू इकलास ना स्वतःला घरासाठी? तयार झालास नव लग्नाला? आमची भेट झाल्यानंतर मगच गेलास नव तू मास्तरनीच्या घरी तुझ्या मायबापाने घेऊन मागणी घालायला? हा, हे बोललास का तू मास्तरनीला की तुझे मायबाप आणि तू घरासाठी लग्नाला तयार झालात? ते आला मोठा मजनू. चल निघ. आपण लोकांकडे एक बोट दाखवतो तेव्हा स्वतःकडे चार बोट असतात. इकलंच नव स्वतःला पैशासाठी काय? हे बघा, पैशासाठी नाही, मला तिच्याशी खरंच लग्न करायचं होतं म्हणून मी तिच्या घरी गेलो होतो. आणि हे बघा, तुम्हीच मला म्हणाला होता नीट आठवा की बक्षिसी दिली की कामं लवकर होतात म्हणून. म्हणाला होतात ना तुम्ही? म्हणालो होतो. पण तू इतका निकम्मा निघाला का बक्षिसी देऊन पण तुझ्याच्याने काही काम झालं नाही? हा हे बघ, मास्तरनी बद्दल आमचं काय मत असल ते असल, पण ती तुझ्याशी लग्न न करायला ठाम होती याबद्दल आम्हाला तिचं कौतुकच वाटतंय. तिला डोसक हाय हे पटलंय आम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही तिचं लग्न आमच्या पोराशी करायला तयार झालो कारण आमच्या पोराचा तिच्यावर जीव हाय. मग माझ्याशी लग्न जुळवताना हा साक्षात्कार झाला नव्हता का तुम्हाला? भास्करे, लय झाली तुझी ट्यू.
आता इथन निघ नाही तर नाही तर काय ओ नाही तर काय कराल तुम्ही मला मारालच ना या मारा मारून घ्या मार ना मार नाहीतर तुम्ही बाकी काय करतात वायलेक मिळून गुंडांना हाताशी धरून लोकांच्या पोरीवाळी पळवतात ना पुरुषांना मारहाण करतात ना तुम्ही फक्त अडाणी नाही तर गुंड प्रवृत्तीची माणसं आहात तुम्हा लोकांना पैशाचा माज आहे आणि त्याच्या जोरावर तुम्हाला लोकांवर दबाव टाकता येतो शेम ऑन यू कमलराव पास करा पास आणि मुळात तुम्ही इथे आलातच कशासाठी हात जोडते मी तुमच्या पुढे जा तुम्ही इथून एकदा लग्न मोडलं तुम्ही आणि आम्ही सहन केलं ते आणि आता पुन्हा तेच करायला आलाय काका काकू अहो तुम्हाला कळत कसं नाहीये अहो ही माणसं साधी सुधी नाहीये गुंड प्रवृत्तीची आहे कळतंय का तुम्हाला आणि तुम्ही कसं काय अक्षराचं लग्न ह्याच्याशी लावून द्यायला तयार झालात अहो काय कॉम्बिनेशन काय हे अहो कपडे मॅचिंग घातले म्हणून काय जोडी मॅच होत नाही अहो जरा तरी विचार करायचा ना एक उत्तम उच्च शिक्षित गुणी शिक्षिका हिच्या एका हातात खडू आणि एका हातात डस्टर तर ह्याच्या एका हातात नोटांची बंडल आणि दुसऱ्या हातात गरिबांचे गळे काय काय जोडी आहे ही आणि ही माणसं साधी नाहीयेत तर गुंड प्रवृत्तीची आहेत अहो ह्यांनीच लग्न मोडलंय माझं आम्ही लई वाईट माणसं आहोत रे म्हणून आमच्या लेकानं हिची सुटका केली आणि हिला सुरक्षितपणे हिच्या लग्न मंडपात आणलं आणि त्यानं तुला विनंती केली नव की बाबा रे लग्न कर हिच्याशी आणि तू तू काय केलंस मलाच तुझ्याशी लग्न नाही करायचंय स्वतःला सुशिक्षित म्हणतोस नव तू हिच्या चारित्र्यावर बोट ठेवलंस हिला अग्निपरीक्षा द्यायला लावलीस आणि आता तू आमच्यावर आरोप करतोयस की आम्ही लग्न मोडलं म्हणून अरे स्वतःच लग्न तू स्वतः मोडलायस मॅडम मी मूर्ख होतो म्हणून मी लग्न मोडलं मूर्ख माणसाला एवढं बोलायचा काय हक्क नसतोय बाद झाला आता तुझं धनाजी जो दुष्ट आत कसा काय आला अहो थांबा ना मॅडम सांगा ना प्लीज मॅडम तुम्ही अक्षराचं आणि माझं लग्न मोडलं तुम्ही माय लेकाने मिळून मस्त डाव टाकला माझ्यावर माझं अक्षरावर खरंच प्रेम आहे आमचं चांगलं जुळतही होतं आणि तुम्ही असं कसं जुळत होत लग्न जुळण्यासाठी दोन माणसांची संमती लागते एवढं साधं कळत नाही तुम्हाला तुमचं तुम्ही कसं ठरवलं सगळं अगं ह्या ठरवत होत्या आपल्या आयुष्याचं काय करायचं ते पण मध्ये त्यांनी अधिपतीला का आणलं कसं आणलं काहीच कळलं नाही ए लय ऐकून घेतलं तुझं आणि तुमचं लगीन जुळवायचा प्रयत्न आम्ही केला पण मास्टरिंग माईंची तुझ्या संघ लगीन करायची इच्छा नाही म्हणल्यावर आम्ही इशे सोडून दिला तेच तर नवरी मुलगीच तयार नसल तर कसं ठरल लग्न हा तुझं चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि तू आम्हाला ऐकू तुझं रे हे बघा मॅडम तुम्ही माझ्याशी बोललायत एक आणि करतायत एक तुम्हाला त्रास होईल काय मी सांगून ठेवतो त्रासाच्या लाडक्या चला कडकडनं निघायचं नाहीतर ना या झुंबराला उलट ठांगून ठेवीन बघ तुला हो तुम्ही ना मला बिलकुल लेचा बेचा समजू नका सांगतोय मी तुम्ही तुम्ही काय झुंबराला टांगाल मला मी मी नाही तर मी मी नाही कमल अधिपती माझे मित्र आहेत आणि आता माझे होणारे पती आहेत
अक्षरा तू मला अडवतेस? अगं हा काय करतोय ते दिसत नाहीये तुला? अगं गुंड आहे हा गुंड. कमल, तुम्ही त्यांच्यावर हात उगारलात, त्यांनी नाही. अक्षरा, कारण मला तुझी काळजी वाटते ग, नाहीतर विकून खातील हे लोक तुला. कमल, मला ना आता तुमचं काहीच ऐकायचं नाहीये, तुम्ही निघा इथून. फार फार झालं तुमचं, चला निघा. अक्षरा, हे बघ, एकदा सांग मला, काय कारण काय तू हे सगळं करण्यामागे? हा, कुणी दबाव टाकलाय का तुझ्यावर? हा, मला सांग, धमकावलाय का तुला? कोणी तुझ्या डोक्यात गण ठेवली का? सांग ना मला, मी सोडणार नाही कोणाला, तू फक्त सांग. अक्षरात ह्या लोकांची लायकी नाही आहे की तू ह्यांच्या घरात सून म्हणून जावं, कळतंय का तुला? आता या भुवनेश्वरी मॅडम यांना तू कधीच आवडली नाहीस, आणि ह्या त्यांच्या मुलाचं लग्न तुझ्याशी लावून द्यायला निघालायत, तुला कळतंय का ह्याचा अर्थ? याचा अर्थ हा होतो की यात त्यांचा नक्कीच काहीतरी डाव आहे. अक्षरा, तुझ्या बरोबर खूप मोठा गेम होतोय. मी तुझा बळी जाऊ देणार नाही अक्षरा. या बाईने स्वतःच्या मुलासाठी आपलं लग्न मोडलंय. कॅशेट वाजवलायस, तुला कुठल्या भाषेत सांगायचं? आम्ही तुझं लग्न आम्ही नाही, तू स्वतः मोडलंयस, ते पण भर मंडपात. कमल प्लीज, मला तो तुमचं काही ऐकायचं नाही, निघा आता तुम्ही. अक्षरा, मी तुला ह्यांच्या कचाट्यातून सोडवू शकतो. अक्षरा, आपण पोलिसात जाऊ, ह्यांची दादागिरी खपवून घ्यायची काही एक गरज नाहीये. मला सांग अक्षरा, हे लोक दबाव टाकतायत ना तुझ्यावर, सांग ना. ताई, मी प्रेग्नंट आहे. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही हिराला सून म्हणून आणणार नाही. मला तुम्ही आवडलात. ते नाही म्हणाले. मला तुमच्या घरची सून करून घ्या. अधिपतींशी लग्न करण्याचा निर्णय माझा आहे. मी होकार दिला म्हणून हे लग्न ठरलंय. अधिपतींशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे म्हणून हे लग्न होत आहे. प्लीज निघा तू, निघाय तू. या पलीकडे मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. अक्षरा, अरे मास्तरड्या, मराठीत सांगितलेलं कळत नाही? आमची सून सांगायला नव निघ म्हणून कशा पाई चार चौघात शोभा करून घेतोयस? ओंके अपाव्या, हाकला याला. थांबा, थँक्यू अक्षरा, मला माहित होतं तू ऐकशील माझं. अक्षरा, अगं येऊन जाय. अक्षरा, तू यांच्यावर विश्वास नको ठेवूस का? अगं ह्या मला मदत करत होत्या, मला घर घेऊन देणार होत्या. तुम्ही लोक विश्वास नाही, फ्रॉड आहेत ही लोक. ए मिताली, ऐक माझं, यांच्या शाळेत जाऊ नको, खोटी यांची शाळा. अक्षरा, अक्षरा, मी तुला सोडणार नाही, माफ नाही करणार अक्षरा मी तुला, लक्षात ठेव. हे बघा, तुमच्याकडे कोणी माफीनामा घेऊन आले नाहीये, प्लीज तुम्ही जा. इरा, इरा, अगं तू तरी काहीतरी बोल, बोल ना. खूप ऐकून घेतलं तुमचं, जा इथून. निखिल, ए निखिल, माझं ऐक तू, शाळा अशी तर यांच्या घरातल्या मुलीशी लग्न करू, ऐक माझं.
मॅडम आता बघा मी काय करतो. तू आमचं काय बी वाकड करू शकत नाहीस. हे बघा तुम्ही मला भीती नका दाखवू. तुम्ही माझं लग्न मोडलं ना, आता मी तुमच्या मुलाचं लग्न मोडील, लक्षात ठेवा. आम्हाला तेच हवं आहे. मी सोडणार नाही, तुम्हाला बघून घेईन. हा बघून घेईन मी तुम्हाला. या दोघांचा संसार मी सुखाचा होऊ नाही देणार. तर सुखाला राय अगोदर. तू नंतर येतोस रे कमळ्या, त्यांचा संसार तर आम्हीच होऊ देणार नाही. तळतळाट लागेल माझा, तळतळाट. भुवनेश्वरी मॅडम. तो मात्र लागल तळतळाट. तळतळाट होऊ दे तुझा, त्याशिवाय काही त्यांचा संसार मोडत नाही. आणि आदिपती मास्तनीचा संसार सुरू होण्याआधीच मोडला पाहिजे, हे तर आमचं बी म्हणणं आहे.